बसपाच्या टाला ठोको आंदोलने 1,625 लाभार्थ्यांना न्याय मिळणार. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात बहुजन समाज पार्टीने चिखली नगर परिषद मध्ये जिल्हा सदस्य प्रशांत डोंगरदिवे यांच्या नेतृत्वात घरकुलांचे 371 लाभार्थ्यांचे थकित अनुदान संदर्भात ज्या लाभार्थ्यांवर अन्याय झालाय त्यांना न्याय देण्यासाठी गेल्या 2 वर्षापासून बसपाच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनामध्ये प्रामुख्याने बसपाचे प्रदेश सचिव प्रभात खिल्लारे, जिल्हा प्रभारी तथा चिखली इन्चार्ज मनोजराव इंगळे, जिल्हा सदस्य प्रशांत डोंगरदिवे, विधानसभा अध्यक्ष धम्मपाल तायडे, चिखली नगराध्यक्ष आशिफ भाई यांनी आमरण उपोषण, ढोल बजाव आंदोलन आणि आता ताला ठोको आंदोलन तसेच अनेक आंदोलन केल्यानंतर सुद्धा चिखलीत नगर परिषद आंधळे यांनी बहिरी झाली आहे. ज्या लोकांनी आपले राहते घर तोडले व ते आता भाड्याच्या घरात राहत आहेत तर काहींनी उसन व्यवहार करून घरकुल पूर्ण केलेत तर फक्त एक एक चेक ज्यांना मिळालाय त्या लाभार्थ्यांची दखल नगर परिषद घेत नसल्यामुळे बसपाच्या वतीने प्रशांत डोंगरदिवे यांच्या नेतृत्वात ताला ठोको आंदोलन करण्यात आले. त्यावेळी नगर परिषदेला जाग आली व नगराध्यक्ष कुणाल बोंद्रे व मुख्याधिकारी वायकोस यांनी 1,625 लाभार्थ्यांना परत घरकुराच्या यादीमध्ये समाविष्ट करून घेतले. ज्यांचे अर्धे काम झाले अशा लाभार्थ्यांना त्यांचे काम पूर्ण करण्याचे सांगून 14 ऑगस्टपर्यंत थकीत अनुदान वाटप करू असे आश्वासन दिले. त्यामुळे हे आंदोलन थांबवण्यात आले. इतर लाभार्थ्यांना जर अर्धवट राहिलेले काम पूर्ण झाले नाही तर हे आंदोलन परत एकदा पेटणार असून लाभार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत ते थांबणार नाही. या आंदोलनामध्ये प्रामुख्याने जिल्हा प्रभारी तथा चिखली इन्चार्ज मनोजराव इंगळे यांनी सुद्धा विचार मांडले. आंदोलनाचे नेतृत्व करणारे जिल्हा सदस्य तथा चिखलीचे इन्चार्ज प्रशांत डोंगरदिवे, चिखली विधानसभेचे अध्यक्ष धम्मपाल तायडे यांनी सुद्धा विचार व्यक्त केले. या आंदोलनामध्ये शेकडो थकीत घरकुल लाभार्थी उपस्थित होते. प्रतिनिधी जैनुल अभ्युद्दीनसह आधार न्यूज मुंबई डेस्क. बहुजन समाज पार्टीच्या वतीने आज नगर परिषद कार्यालय चिखली या ठिकाणी ताला ठोको आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या अगोदर बहुजन समाज पार्टीने वारंवार निवेदनं आणि विविध प्रकारची आंदोलनं केलेली आहेत की नगर परिषद अंतर्गत जे 371 थकीत घरकुल लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांचे अनुदान जे थकलेले आहेत ते थकीत अनुदान त्यांना तत्काळ मिळावं यासाठी बहुजन समाज पार्टीने आतापर्यंत विविध प्रकारची आंदोलनं केलेली आहेत. त्यामध्ये ढोल बजाव आंदोलन असेल, रस्ता रोको असेल किंवा आमरण उपोषण असेल, अशा प्रकारची आंदोलनं या ठिकाणी बहुजन समाज पार्टीने केलेली आहे. आणि आज रोजी बहुजन समाज पार्टीच्या वतीने ताला ठोको आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस नगर परिषदचे मुख्याधिकारी माननीय वायको साहेब यांनी व कुणाल बोंद्रे भाऊ यांच्या माध्यमातून त्यांनी आज तोंडी आश्वासन दिले आहे की आम्ही येत्या 14 ऑगस्टपर्यंत या थकीत घरकुल लाभार्थ्यांचे अनुदान तात्काळ वाटप करण्याचा प्रयत्न करू, अन्यथा नगर परिषद फंडातून ते पैसे आम्ही येत्या 14 ऑगस्टपर्यंत देण्याचा प्रयत्न करू. तसेच या 371 पैकी जे 100 घरकुल लाभार्थी आहेत की ज्यांनी एक एक हप्ता घेतला होता त्या घरकुल लाभार्थ्यांना सुद्धा त्यांचा हप्ता वापस न करता त्यांना जो आतापर्यंत 1.5 लाख रुपयाची योजना होती पहिली त्याऐवजी आता 2.5 लाखाची जी योजना आलेली आहे पंतप्रधान योजना, या योजनेमध्ये त्या 100 लाभार्थ्यांना समाविष्ट करून घेण्यात येणार आहे असं त्यांनी आश्वासनसुद्धा दिलं. आणि त्या ज्या 100 थकीत लाभार्थी आहेत त्यांनासुद्धा कागदपत्र तयार करून तात्काळ योजनेमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी आवाहन केलेलं आहे. आणि येत्या 14 ऑगस्टपर्यंत जर मुख्याधिकारी नगर परिषद आणि प्रशासन व शासन यांच्या माध्यमातून थकीत उरलेल्या लाभार्थ्यांचे जर का अनुदान तत्काळ न मिळाल्यास बहुजन समाज पार्टी यापेक्षाही तीव्र आंदोलन 14 ऑगस्टपासून करण्यास सुरुवात करेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.